हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. 6 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. नरबळी दिल्याचा संशय. कोल्हापूर जिल्हा हातरला. शाहू आळी तालुक्यातील वारणा कापशी येथून बेपत्ता झालेल्या आरव केसरे या बालकाचा मृतदेह हळदी कुंकू लावल्याच्या स्थितीत सापडला आहे. संशयास्पदरित्या त्याच्याच घराच्या मागे आरवचा देह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेलेला आरव वयवर्ष 6 दिनांक 3 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न झाला, परंतु तो काही सापडला नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान आरवचा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागच्या बाजूला संशयास्पदरित्या कोणीतरी अज्ञाताने आणून ठेवला असल्याचे समजले. दरम्यान मृतदेहावर हळदी कुंकू, गुलाल टाकण्यात आला असून शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे समजत आहे. याबाबत शवविच्छेदन झाल्यानंतरच खरी माहिती समजेल. दरम्यान हा प्रकार नरबळी किंवा खुणशी प्रवृत्तीतून झाला असावा अशी चर्चा परिसरातून ऐकावयास मिळत आहे.